मित्रांनो, कोरोना व लॉकडाऊनमुळे विस्थापित झालेल्या मजुरांच्या रोजगारासाठी केंद्र सरकारने गरीब कल्याण रोजगार अभियान हे सुरू केले असून माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारमधील खगरिया येथून या अभियानाचा शुभारंभ देखील करण्यात आला आहे. कोरोना विषाणूमुळे लाखो कामगार आपापल्या गावी परतले आहेत आणि आता त्यांना त्यांच्या गावातच रोजगार मिळावा यासाठी ही नवीन योजना सुरू करण्यात आली आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण रोजगार अभियाना अंतर्गत केंद्र सरकार पुढच्या 125 दिवस गावातच स्थलांतरित झालेल्या कामगारांना रोजगार हे उपलब्ध करून देत आहे. यासाठी केंद्र सरकारने जवळजवळ 50,000 कोटींची तरतूदही केली आहे. या मजुरांना मनरेगा अंतर्गत काम हे मिळणार आहे. मित्रांनो, अलीकडेच दैनंदिन वेतन 180 रुपयांवरून 202 रुपये इतके करण्यात आले आहे आणि त्यामुळेच 125 दिवसात 202 रुपये प्रतिदिन याप्रमाणे 25,250 रुपये इतकी कमाई या मजुरांची होणार आहे. गरीब कल्याण रोजगार अभियान योजना ही आत्मनिर्भर भारत या योजनेचाच एक भाग असल्याचे सांगण्यात आलं आहे. या अभियानानुसार 50,000 कोटी रुपयांची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. यातून रस्ते बांधणीसह ग्राम विकासाला सहाय्यभूत ठरणाऱ्या कामांतून रोजगार हा उपलब्ध करून दिला जाणार आहे. गरीब कल्याण योजनेअंतर्गत 125 दिवसांमध्ये सरकारच्या जवळजवळ 25 योजनांना एकत्र आणले जाणार आहे, ज्यामध्ये प्रत्येक योजनेला मजुरांना कशा प्रकारे फायदा होईल यावर भर हा दिला जाणार आहे. गरीब कल्याण रोजगार अभियान ही योजना यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी 12 मंत्रालये हे काम करणार आहेत. या मंत्रालयांचा पूर्णपणे या योजनेवरती नजरही असणार आहे. यामध्ये ग्रामीण विकास मंत्रालयापासून कृषी विभाग मंत्रालय अशी जवळजवळ 12 मंत्रालये ही सामील आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी येत्या 125 दिवसात 50,000 रुपयांनी ग्रामीण अर्थव्यवस्थेशी संबंधित विहिरी, तलाव आदी पायाभूत सुविधा बांधल्या जातील असे स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे गावातील पंचायत इमारत जर जीर्ण झाली असेल तर ती दुरुस्त केली जाईल. गावातच कृषी उत्पादनांच्या साठवणुकीसाठी गोदामे वगैरे बांधले जातील. जर गावातील कालवा फुटला असेल तर त्याचीही दुरुस्ती या योजनेअंतर्गत केली जाऊन रोजगार हा उपलब्ध केला जाणार आहे. गरीब कल्याण रोजगार योजनेअंतर्गत राजस्थानमधील 22, मध्य प्रदेशातील 24, उत्तर प्रदेशातील 31, बिहारमधील 32 तर ओडिशातील 4 आणि झारखंडमधील 3 जिल्ह्यात गरीब कल्याण रोजगार योजना ही राबवण्यात येणार आहे. या योजनेसाठी कोणालाही अर्ज हा करावा लागणार नाही. या योजनेसाठी राज्य व केंद्र सरकार स्वतः स्थलांतरित मजुरांची निवड हे करणार आहे. जे मजूर श्रमिक स्पेशल किंवा राज्य सरकारद्वारे इतर मार्गाने आपापल्या गावी परत पाठवले गेले आहेत अशा मजुरांच्या नावांची यादी आधीच सरकारकडे उपलब्ध आहे. त्या यादीच्या आधारे त्यांना काम हे दिले जाईल. पायी किंवा इतर कोणत्याही मार्गाने शहरातून आपल्या गावी स्थलांतरित झालेल्या मजुरांची यादी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे उपलब्ध आहे आणि त्यातूनच मित्रांनो यांची निवड ही केली जाऊन अशा स्थलांतरित मजुरांना काम हे मिळणार आहे. परंतु मित्रांनो, अशा लोकांनी त्यांची नावे त्या यादीमध्ये आहेत की नाही हे तपासणे गरजेचे आहे. रोजगाराच्या या मोहिमेतील कामांपासून ते वेतन देण्यापर्यंतची सर्व कामे राज्य सरकारी अधिकारी हे करणार आहेत. तर अशा पद्धतीने मित्रांनो ही अतिशय महत्त्वाची आणि स्थलांतरित मजुरांना एक दिलासा देणारी आणि रोजगार उपलब्ध करणारी अशी योजना आहे. तर मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा आणि अशाच प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज वेळोवेळी मिळवण्यासाठी जर अद्याप तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटनवरतीही नक्की क्लिक करा.